या ठिकाणी जी घडलेल आहे ते फार वाईट घडलेल आहे आणि या ठिकाणी माननीय आमच्या तालुक्यातील दोन माजी आमदार आहेत या ठिकाणी मला सांगा सक्षम नेतृत्व या ठिकाणी आहे आणि एवढा असताना जर समजा पक्षाने जर दुसऱ्याला तिकीट दिली असली तर हे फार वाईट आहे याचा याच्यामुळं कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या सामान्य लोकांच्या भावना दुखावल्या त्याची जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे यांची महायुतीचं सरकार आहे या ठिकाणी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक लोकांना उमेदवारी द्यावी विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी एवढी क्षमता राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहे विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचा कधी नव्हे असा गेल्या 10 वर्षात प्रगती विकास या क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ पहिल्यांदा राजुरा विधानसभेमध्ये फुललं ते संजयजी धोटे यांच्या रूपाने काल अचानक पार्टीच्या तर्फे या राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी श्री देवराव भोंगळे यांचं नाव घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि काल हजारो कार्यकर्ते रडले आणि त्यांनी असं म्हटलं की मतदारसंघात सक्षम कार्यकर्ते असताना आयात केलेल्या उमेदवाराला ही जर उमेदवारी दिल्या जात असेल तर आम्ही कार्यकर्ते आमच्यासोबत राहणार नाही आणि या भावना तुम्ही जर आजच्या आज कळवल्या नाही तर उद्याच्या उद्या आम्ही पार्टीतून दुसऱ्या पार्टीकडे प्रवेश करू परंतु यांच्या मागच्या देवराव भोंगळेच्या 1.5 वर्षाच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये दुपळी पसरली मोठ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मानसन्मान करणं सोडून दिलं खुशाल बोंडेसारखे निमकरांसारखे आमदार माजी आमदार यांचा रेस्पेक्ट आम्हाला कोणाला निमंत्रण देणं नाही आणि यांच्या या अडेलतट्टू घमंडी स्वभावामुळे मागल्या वेळेला लोकसभेचा फाजील आत्मविश्वास यांनी बाळगला त्याच्यामुळे आम्ही लोकसभेत सुद्धा या ठिकाणी प्रचंड मात खाल्ली आणि याचं एक महत्वाचं हे सुद्धा कारण आहे आणि म्हणून अशा व्यक्तीला जेव्हा उमेदवारी दिली जाते त्यावेळी समाजामध्ये आजही मनात भीती आहे की यांना इथलं नेचर आणि कल्चर समजलं नाही अशा माणसाला जर विधानसभेची उमेदवारी दिली तर पुढल्या काळात आमच्या पक्षाचं भविष्य खराब आहे गेल्या 25 वर्षापासून या भागामध्ये सातत्यानं पक्ष संघटनेमध्ये काम करीत असणारे ज्येष्ठ नेते खुशालभाऊ बोंडे असो किंवा या ठिकाणी नेतृत्व केलेले माजी आमदार संजय धोटे असो किंवा मी सुद्धा जी व्यक्ती या मतदारसंघातली नसताना या मतदारसंघाचा काही संबंध नसताना अशा व्यक्तीला पक्षाच्या माध्यमातून या राजुरा विधानसभेसाठी जी उमेदवारी जाहीर झाली काल तर त्या उमेदवारीच्या निमित्तानं एक संपूर्ण मतदारसंघामध्ये एक प्रक्षोभ निर्माण झाला कार्यकर्त्यांमध्ये आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांकडून निरोप आला की मी तुमच्या घरापर्यंत येणार आहे परंतु आदरणीय दादांनी त्यांना पालकमंत्र्याला तिथपर्यंत येऊ नाही दिलं पहिले दांडिया पहा आणि दांडियामध्ये त्यांनी 2 तास 3 तास दादांना पालकमंत्र्यांना अडवून ठेवलं पण तो कार्यकर्त्यांच्या भावना समजू शकला नाही की यांच्या घरी मृत्यू झाला तर त्यांना तिथपर्यंत आपण नेलं पाहिजे हे स्वतः नेलं पाहिजे असा माणूस जर आमचं इथलं नेतृत्व करणार असेल तर ते आम्ही कधीही स्वीकारणार नाही आणि म्हणून आणि ते आपल्याच खातात जुन्या लोकांना टाकून समोर निघायला लागले त्यांना वाटतं की जे गर्दी जमते एखाद्या खेळाला तर ती गर्दी म्हणजे मतदार आहे आणि हा हीच भावना त्यांची आजही आहे आपल्या जिल्ह्यातल्या 6 विधानसभा क्षेत्र 6 पदाधिकाऱ्यांची निवड केली होती त्याचप्रमाणे देवराव भोंगळे यांची सुद्धा राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी निवड केली होती प्रश्न हा आहे की त्यावेळेस का विरोध केला नाही विरोध याच्यासाठी नाही केला कारण समोर निवडणूक होती आणि त्यांना पक्षाने इथे पाठवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील सर्व जुने नवीन सहकारी यांना सोबत घेऊन काम करतील आम्हाला अपेक्षा होती असं वाटत होतं आम्हाला माहीत नव्हतं की त्यांची कार्यपद्धती कशा प्रकारे राहील का राहील जेव्हा त्यांना पाठवलं तर आम्हाला स्वाभाविकपणे ही अपेक्षा होती की बा ह्या मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत सगळे त्या सगळ्यांना ते सोबत घेऊन काम करतील ही अपेक्षा होती मी संघटनेत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं
त्याच विधानसभेत मी काम केलंय, परंतु जोपर्यंत मी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो तोपर्यंत विधानसभेची दावेदारी मी कधी केली नव्हती, कारण त्या पदाचं मला भान होतं। त्याच प्रकारे एखाद्या मतदारसंघात एखाद्या पदाधिकाऱ्याला जेव्हा त्या विधानसभेचा प्रमुख म्हणून पाठवले जाते आणि ते फक्त लोकसभा निवडणुकीसाठी, तर त्याचं विधानसभेचा उमेदवार म्हणून कोण गृहीत धरणार आहे? आम्ही स्वतः भेटायला जाणार आहोत। फेरबदल झाला नाही तर काम करणार पुढे काय? फेरबदल नाही झाला तर मग काय भूमिका राहील? फेरबदल जर नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल? पक्ष विरोधी असेल की पक्षासोबत असेल? इथे जमलेले सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू, आपण आमच्या विनंतीला मान देऊन, म्हणजे तिथली पत्रकार परिषद संपवून लगेच आपण इथे आलात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो।